विद्यार्थी मित्रांनो, तर्क आणि अनुमान या घटकाधारित आणि भाषिक वय या उपघटकाधारित पुढील उदाहरणाचा आपण विचार करू. एकचे वय वायच्या वायच्या 4/5 पटीपेक्षा 4 जास्त आहे. एकचे वय झेडच्या वायच्या 6/5 पटीपेक्षा 4 कमी आहे. जर वायचे वय 35 वर्ष असेल तर एक्स अधिक वाय अधिक झेड बरोबर किती. यामध्ये 4 पाने दिलेले आहेत. पहिला 67 वर्ष, दुसरा 100 वर्ष, तिसरा 98 वर्ष, चौथा 97 वर्ष. आता दिलेल्या अटीप्रमाणे आपण काय करू, मांडणी करू. म्हणजे पहिल्या अटीनुसार काय येईल, मग मांडणी पुढील प्रमाणे. एक्स बरोबर 4/5 वाय अधिक 4. आता वायची किंमत ठेवू. वायची किंमत किती दिलेली आहे, 35 वर्ष. म्हणजेच कशी मांडणी होईल, पुन्हा 4/5 गुणिले 35 अधिक 4. 5 ने भाग देऊ. 5 × 5 = 35. आता 4 × 7 यांचा गुणाकार किती होतो, 28 अधिक 4 = 32. एकच वर्ष मुलांनो, एकच वय किती आलं, 32 वर्ष. आता त्याचप्रमाणे तसेच एक्स बरोबर काय दिलेलं आहे, एकचे वय झेडच्या वयाच्या 6/5 पटीपेक्षा 4 कमी आहे. म्हणजेच मांडणी कशी येईल, 6/5 झेड वजा 4. आता या समीकरणात आपण एकच्या ऐवजी किती ठेवू, 32. म्हणजेच कशी मांडणी होईल पुढील प्रमाणे, 32 = 6/5 झेड वजा 4. म्हणजेच 6/5 झेड बरोबर 32 + 4 = 36. आता झेड बरोबर काय येईल, मग 36 × 5/6. पक्षांतर क्रियेने काय होईल, 6/5 चे काय होईल, 5/6 होतील. म्हणजेच 6 × 6 6 6